नमस्कार मित्रहो, इलस्ट्रेटरच्या फ्री कोर्सच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. पहिल्या भागात आपण बघितलं होतं इलस्ट्रेटरचं इंटरफेस, त्यानंतर आपण बघितलं फाईल्स कशा इम्पोर्ट करतात, आणि त्यानंतर शेवटी बघितलं बेसिक टूल्स. तर ह्या तीन गोष्टी आपण पहिल्या भागात बघितलं, आणि ह्या भागात आपण बघणार आहोत लेअर पॅनल थोडंसं ॲडव्हान्समध्ये, त्यानंतर आपण बघणार आहोत आर्टबोर्ड्स, आणि त्या आर्टबोर्ड्सचा नक्की काय फायदा आहे तेही समजेल, आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं टूल पेन टूल हे मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासोबतच त्याची एक असाइनमेंट सुद्धा असणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात आधी एक फाईल मी बनवतोय ज्याचं नाव मी पेन टूल प्रॅक्टिस असं दिलेलं आहे. विड्थ 1920, हाईट 1080, युनिट आहे पिक्सल्स, म्हणजे मी पिक्सल्समध्ये घेतोय. ओरिएंटेशन तुम्हाला समजलंच असेल, आडवं जे आहे ते. आणि त्यानंतर आर्टबोर्डचा जो ऑप्शन आहे इथे मी आत्ता सध्या एक असं मी ठेवलेलं आहे, याला आपण पुढे वाढवणार आहोत, आणि आर्टबोर्डचं जेव्हा मी एक्सप्लेन करेन तेव्हा मी ते दाखवेनच. तर सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे लेअर पॅनल, त्यासाठी मी एक फाईल बनवतोय. तर इथे RGB ठेवलंय, बाकी सगळं सेम आहे आणि क्रिएट केलं. तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं लेयर्स. तर इथे लेअर पॅनल जर तुम्हाला दिसत नसेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये जसं मी दाखवलं होतं, विंडोमध्ये जाऊन तुम्ही लेयर्स ऑन करू शकता. इथे लेयर्स वरती मी आता क्लिक केलं, इथे लेयर 1 बनवलेलं आहे. आता मला काय करायचं, इथे वेगवेगळे लेयर्स बनवायचे, वेगवेगळ्या पद्धतीचे जे ऑब्जेक्ट्स असणार आहेत, म्हणजे टेक्स्ट लेयर, शेप, पाथ, हे सगळे वेगवेगळे आहेत. तर हे मला वेगवेगळ्या लेयरवरती पाहिजेत, म्हणून मी आता इथे लेयर 1 जी आहे त्याच्यावरतीच अजून एक लेयर बनवली. खाली एक न्यू लेयरचं बटन आहे, तिथे मी अजून एकदा क्लिक केलं. आता तुम्हाला दिसेल प्रत्येक लेयरला एक एक कलर ऑटोमॅटिकली आलेला आहे. पहिला आहे ब्लू, नंतर आहे रेड, नंतर आहे ग्रीन. तर सगळ्यात पहिला जो लेयर आहे त्याला मी इथे डबल क्लिक करून नाव देऊ शकतो. तर इथे मी BG असं नाव दिलं. त्यानंतर याच्यावरती मी देतो शेप, आणि नंतर वरती देतो पाथ. आता इथे मी हे वेगवेगळी नाव दिलं मला समजण्यासाठी. आता जर मी BG सिलेक्ट केला आणि एक इथे असा रेक्टॅंगल बनवला, तर तुम्हाला दिसेल इथे लगेच एक ड्रॉपडाऊन आलाय, ज्याला मी ओपन केलं तर तो रेक्टॅंगल त्याच्या आतमध्ये गेलेला दिसेल तुम्हाला. याची आउटलाईन मी ऑफ करतो. आता हे बरंच सेम आहे फोटोशॉप सारखं, त्यामुळे इथे मी वेगळं काही पॉईंट आउट करून दाखवत नाही की इथे असं आहे तसं आहे. हे ज्या गोष्टी सेम आहेत तिथे सेम आहेत. तर इथे मी हा ऑरेंज कलर असा दिला. त्यानंतर ह्या BG च्याच लेअरमध्ये एक टेक्स्ट टूलने टाईप केलं आणि इथे लिहिलं पेन टूल प्रॅक्टिस शेप 1. सिलेक्शन टूलने याला आपण शिफ्ट प्रेस करून मोठं केलं, टेक्स्ट डबल क्लिक करून सिलेक्ट केला. मी बोलत जातोय तसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मी काय काय करतोय, आणि जर समजत नसेल तर प्लीज शॉर्टकट्स बोलताना नोट करून घ्या. आता इथे मला फॉन्ट पाहिजे पॉपेन, मी फॉन्ट पॉपिन बोल्ड सिलेक्ट केला, फॉन्ट कलर इथे येऊन व्हाईट केला, परत हे मी इथे आणून ठेवलं ह्या शेपच्या वरती. पेंटूल प्रॅक्टिस शेप 1 असं मी हे इथे टाकलं. हा जो टेक्स्ट लेयर आहे आणि जो शेप आहे रेक्टॅंगल, हे दोन्ही हे माझे ह्या लेयरच्या आतमध्ये आहेत, म्हणजे मी ह्याला जर ऑन ऑफ केलं तर तुम्हाला दिसेल ते दोन्ही गायब होत आहे. यालाच इथे बाजूला सिलेक्ट करायचं पण ऑप्शन आहे, मी फक्त याला फक्त इथे क्लिक केलं तर हे दोन्ही लेयर एका वेळेस सिलेक्ट होतात. आता ह्याच लेयरवरती मी टेक्स्ट टूल टाकलेलं आहे, टेक्स्ट लेयर टाकलेलं आहे, रेक्टॅंगल टाकलेलं आहे. आता हे माझं काम झालेलं आहे ह्या लेयरवरचं. आता मला एक शेप ऍड करायचं आहे, त्यामुळे मी आता शेपवाला लेयर सिलेक्ट केला, पेन टूल घेतला, आणि इथे मला जो वाटतोय तो जसा कुठलाही असं एक रॅन्डम कसाही एक शेप बनवलेला आहे. तर हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला एक्सप्लेन मी नंतर करेन, फक्त आत्ता मी तुम्हाला लेयर्स शिकवतोय म्हणून फक्त लेयर्सवरती लक्ष द्या. इथे मी ह्याची आउटलाईन ब्लॅक केली, फिलमध्ये ऑफ केला, विड्थ वाढवतो जेणेकरून ते दिसेल, आणि ह्याला डॉटेड लाईन बनवलं. तर अशा प्रकारे मी इथे शेप्समध्ये जर मी शेप ऑन ऑफ केला तर तुम्हाला दिसेल फक्त तो शेप बंद चालू होत आहे. इथे बॅकग्राऊंड आहे, याच्या आतमध्ये जे दोन लेअर आहेत ते ऑन ऑफ होत आहेत. आता ही मी एक प्रॅक्टिसची शीट बनवत चाललोय जे तुम्हाला मी देणार आहे शेवटी. हीच आपली एक असाइनमेंट असणार आहे, त्यासाठीच ही एक फाईल जी आहे ती मी तुम्हाला द्यायला मी बनवतोय. बॅकग्राऊंडला मी लॉक केलं, इथे लॉक करायला बटन आहे लेयरच्या बाजूला. त्यानंतर शेपच्या बाजूला आहे ते एक लॉक, ते सुद्धा मी लॉक केलेलं आहे. आता मी याला मूव करू शकत नाही, मी ह्याला काहीच करू शकत नाही, एडिट करू शकत नाही, हे आता तिथेच फिक्स झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी जो लेयर आहे तो आहे पाथ. त्याच्यावरती पेन टूल घेऊन मी एक वेगळा कलर
सिलेक्ट करतो आणि लेयर पॅनल ओपन असतो जेणेकरून तुम्हाला दिसत राहील. आता इथे जर माझा शेप लेयर सिलेक्टेड असेल आणि मी काही एडिट करायला जाईल तर एडिट होणार नाही. मी पाथ सिलेक्ट केलं, आता इथे ते सुरू झालं. आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यावरती ट्रेस करायचं, हे मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये दाखवेन. तर इथे तुम्ही काम करणार आहात पाथवाल्या लेयरवरती. तर अशा प्रकारे हा जो वरचा एक लेयर आहे तो म्हणजेच पाथ तो बनला. त्याच्या खाली आहे शेप आणि त्याच्या खाली आहे बीजी ज्यामध्ये आपण तो रेक्टॅंगल आणि टेक्स्ट टाकलेला आहे. आता जे सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवलं होतं ब्लू रेड आणि ग्रीन हे जे लेयरला जे कलर आलेले ते काय आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. जेव्हा याचं लॉक आता आपण काढू आणि ह्या सगळ्याला आपण जेव्हा सिलेक्ट करू असं तेव्हा याचा जो बाउंडिंग बॉक्स असेल जर मी झूम केला तर तुम्हाला इथे दिसेल इथे रेड कलरचा आहे जो शेप ग्रीन कलरच्या लेयरमध्ये आहे त्याची आउटलाईन ग्रीन कलरमध्ये आहे आणि हे जे बीजी आहे त्याचा ब्लू कलर होता तर याची आउटलाईन सुद्धा ब्लू आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी आहे कारण इतके लेयर्स पुढे जाऊन बनत जातात इलस्ट्रेटरमध्ये त्यानंतर समजायचं बंद होतं की नक्की कुठला लेयर कुठे आहे तर ते समजण्यासाठी हे कलर दिलेले आहेत. तर अशा प्रकारे लेयर्स मी तुम्हाला दाखवलेलं आहे इन डेप्थ आणि ते कसं काम करतं आणि लेयर्स हे कसे ऑर्गनाईज करायचे असतात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता ह्यानंतर आपण बघणार आहोत आर्टबोर्ड्स. आर्टबोर्ड्सचा नक्की फायदा काय, आर्टबोर्ड्स नक्की फरक काय पडतो. तर इथे मी प्रॅक्टिससाठी एक शेप तुमच्यासाठी बनवलाय पण मला एक शेप नाही द्यायचा आहे, मला असे खूप सारे शेप्स तुम्हाला द्यायचे आहेत ज्यामध्ये तुम्ही जास्त प्रॅक्टिस करू शकाल. तर आता मी काय करणार, पुन्हा एक वेगळी फाईल बनवणार, मग आर्टबोर्ड बनवणार, मग त्याच्यात ते वेगळे शेप बनवणार का, तर नाही तसं नाही. तर इथे आपल्याकडे आहे आर्टबोर्डचा ऑप्शन. इथे खाली जो सगळ्यात शेवटी आर्टबोर्डचा टूल आहे तो मी क्लिक केला, त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आता आर्टबोर्ड हायलाईट झालेला आहे. यालाच अल्ट प्रेस करून ठेवलं आणि मी जर ड्रॅग केलं आणि शिफ्ट प्रेस करून ठेवलं तर त्याच लाईनमध्ये असं मी ड्रॅग करू शकतो आणि असं क्लिक केलेलं मी सोडलं तर इथे तुम्हाला दिसेल अजून एक आर्टबोर्ड बनला सेम सगळ्या लेयर्स सोबत. आता माझं काम किती वाचलं तुम्हाला दिसेलच. आहे तसाच एक सेम आर्टबोर्ड बनला ज्यामध्ये सगळे लेयर्स तसेच्या तसे आहेत आणि आता इथेच तुम्हाला तो आर्टबोर्डचा फायदा तुम्हाला दिसेल. इथे मी शेप्सचा जो लेयर आहे तो ऑफ केला तर दोन्हीमधले शेप्स फक्त ऑफ झाले, पाथ जर ऑफ केला तर फक्त दोन्हीमधले पाथ ऑफ झाले आणि बीजी जर मी ऑफ केला तर तुम्हाला दिसेल फक्त दोघांमधले बीजी ऑफ होत आहेत. हे लेयर ऑर्गनाईज करायचा फायदा, प्लस त्याच्यावरची तुम्ही जर आर्टबोर्ड्स नीट बनवले तर त्याच्यात तुम्हाला किती फायदा होत जाईल, काम करताना किती तुमचा वेळ वाचेल हे तुम्हाला आता समजेल. जर मी शेप लॉक केला आणि सिलेक्शन टूल घेतला तर तुम्हाला दिसेल फक्त याच्यातला पाथ मूव होतोय, शेप लॉक झालेले आहेत, दोघांमधले शेप लॉक झालेले. तर तुम्हाला प्रत्येक आर्टबोर्डवरती जाऊन तो लेयर मग तो लॉक करायचा आहे असं काही करावं लागणार नाही. आता इथे मी बीजी जो आहे त्यामध्ये इथे शेप वनच्या जागी शेप टू केला, इथले पाथ जे बनवलेले आहेत जे तुम्हाला बनवायचे ते मी डिलीट करतोय आणि शेपवरचा लॉक काढून टाकतो, बीजी लॉक करतो आणि इथला शेप मी डिलीट करतो. तर आता तुम्हाला इथे समजलं असेल आर्टबोर्ड डुप्लिकेट कसे करायचे किंवा आर्टबोर्ड वेगवेगळे लावायचे कसे, आर्टबोर्ड बनवायचे कसे. आता इथे मला गरज नाही आहे, मला सेम साईजचेच आर्टबोर्ड पाहिजेत, पण कधी कधी असं होऊ शकतं की पुढचा आर्टबोर्ड तुम्हाला वेगळ्या साईजमध्ये पाहिजे. तर आर्टबोर्डचा टूल घ्यायचा आहे, आर्टबोर्डला सिलेक्ट करायचा आहे जो कुठला तुम्हाला रिसाईज करायचा आहे आणि वरती इथे तुम्ही आता इथे 1920 लिहिलं आहे, मी इथे जर 5000 केलं तर तुम्हाला दिसेल, सॉरी हे 500 झालं चुकून माझ्याकडून त्यामुळे तो छोटा झाला, परत मी याला 5000 करतो तर तुम्हाला दिसेल त्याची विड्थ किती वाढली आणि तो आर्टबोर्ड मोठा बनलाय. कधी कधी तुम्हाला वेगळा आर्टबोर्ड बनवायचा, वेगळं काहीतरी सेम फाईलमध्ये वेगळं काहीतरी बनवायचं आहे मोठ्या साईजमध्ये तर तिथे तुम्ही बनवू शकता. उदाहरण देतो जेणेकरून नीट समजेल. समजा तुम्हाला 4 वेगवेगळे बॅनर बनवायचे पण डिझाईन सेम आहेत पण साईज वेगळे आहेत, म्हणजे एकाच क्लायंटचं काम आहे, डिझाईन सेम आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे आहेत बॅनर, मग तुम्ही एकच फाईल ओपन करायची आहे, वेगवेगळे आर्टबोर्ड बनवायचे वेगवेगळ्या साईजचे. समजा आता तुम्ही गेट बनवताय, गेटमध्ये दोन साईडचे दोन बॅनर आहेत, वरचा एक मोठा वेगळा बॅनर आहे, मग तुम्ही गेट इथे डायरेक्टली बनवू शकता. म्हणजे आता असं मी साईज मी पक्की लावत नाही आहे, फक्त तुम्ही एक साईज इथे घेतली, दुसरा कॉपी केला जो बाजूला लागणार आहे
आणि त्याच्यावरचा एक गेटचा जो बॅनर आहे तो इथे एक बनवला. सो तुम्हाला दिसताना ते कसं दिसणार आहे झाल्यानंतर तेही तुम्हाला इथे समजतं आणि तिथल्या तिथे सुद्धा तुम्ही ते डिझाईन करू शकता. सो हे फायदे आहेत आर्टबोर्डचे. आता यानंतर अजून एक फायदा, समजा तुम्ही एक पुस्तक बनवताय किंवा तुम्ही एक ब्रोशर बनवताय ज्यामध्ये आहेत खूप सारे पेजेस. समजा तुम्ही हे असे वेगवेगळे पेजेस बनवलेले आहेत, 6 पेजेसचं पुस्तक आहे असं काहीतरी आपण समजूया. पेज बनवून झालेले आहेत, डिझाईन केलेले आहेत आणि आता सेव्ह करायची एक PDF पाहिजे क्लायंटला. तेव्हा काय करायचं, फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲज PDF. कुठले पेजेस तुम्हाला, कुठले आर्टबोर्ड तुम्हाला पेज म्हणून पाहिजेत, ऑल. जर त्याला दाखवण्यासाठी फक्त 2 पेज दाखवायचे आहेत तर इथे तुम्ही 1-2 टाका, 1 आणि 2 सेव्ह होईल. किंवा 1 आणि 1, 2 आणि 5, 1, 2 आणि 5च दाखवायचं आहे तर 1-2, 5 असं केलं आणि डेस्कटॉप कुठेही जिथे कुठे तुम्हाला पाहिजे तिथे सेव्ह केलं. हाय क्वालिटी प्रिंट प्रिझर्व, इलस्ट्रेटर एडिटिंग कॅपेबिलिटी ऑफ केलं फाईल साईज छोटी होण्यासाठी आणि सेव्ह केलं. आता तुम्हाला दिसेल मी जिथे सेव्ह केलं मी तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो. ही प्रॅक्टिस PDF मी ओपन केली जी आपण बनवली ती. तुम्हाला दिसेल इथे 3 पेज सेव्ह झालेले आहेत, 1, 2 आणि 5. तर अशा प्रकारे हे तुम्ही आर्टबोर्ड सेव्ह करता. तर आता आपण बघितलं आर्टबोर्ड सेव्ह कसे करायचे. आर्टबोर्ड सेव्ह करताना काय कसं सेटिंग्ज असलं पाहिजे, फाईल कशी सेव्ह करायची, PDF कसे सेव्ह करायचे, सगळं आपल्या कोर्समध्ये पुढे आहे. आत्ता फक्त आर्टबोर्ड समजण्यासाठी मी तुम्हाला दाखवलं आर्टबोर्ड सेव्ह केल्यावर कसे फायदे होतात, हे फक्त आपल्याला आत्ता लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट आर्टबोर्डमधली शेवटची दाखवायची, ती म्हणजे लेअरमध्ये जर तुम्ही बाजूला इथे जाल तर आर्टबोर्डचा पण एक पॅनल आहे. तर इथे तुम्ही पेज नंबर लावू शकता, कारण आर्टबोर्डला पेज जर पुस्तक तुम्ही बनवत असाल तर आर्टबोर्डला तुम्ही वेगवेगळी नावं देऊ शकता. समजा आता हे माझं बॅक कवर आहे तर मी याला बॅक कवर असं नाव देऊ शकतो. त्यानंतर समजा हे माझं पेज 1 आहे तर मी याला पेज 1 असं नाव देऊ शकतो. इथेच तुम्हाला जर कॉपी करायची असेल तर इथूनच तुम्ही याला ड्रॅग करून न्यू लेअरमध्ये टाकलं तर तुमची एक कॉपी बनते. पेज सिक्वेन्स म्हणजे पहिलं पान, दुसरं पान, तिसरं पान, हे सिक्वेन्स तुम्हाला इथे करता येते. म्हणजे इथे जी बाजूला 1, 2, 3 जी दिली आहे ती तुमची सिक्वेन्स आहे. म्हणजे हे पहिलं पान आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. PDFमध्ये हे पहिलं असणार आहे. तुमचं इथे कुठेही असू द्या, हे पान इथे असेल, हे पान सुरुवातीला आहे आणि हे पान शेवटी आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. इथे जी सिक्वेन्स आहे त्याच सिक्वेन्समध्ये ते सेव्ह होणार आहे, त्यामुळे इथे जास्त लक्ष द्या. सो हा पॅनल सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा जर तुम्ही खूप सारे आर्टबोर्ड्स बनवत असाल. तर अशा प्रकारे आपण इथे लेयर्स बघितले, आर्टबोर्ड्स बघितले आणि आता आपण जाऊया सगळ्यात शेवटच्या भागाकडे, ते आहे पेनटूल. तर पेनटूल खूप महत्वाचा टूल आहे. याच पेनटूलचा वापर करून तुम्ही खूप गोष्टी बनवू शकता. आता इथे मी शेप बनवून दाखवतो आणि तसं तसं तुम्ही ट्राय करा तसंच्या तसं बनवायला. एकदा मी माऊसवरती काय काय करतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगत जातं. मी एकदा इथे एकदा क्लिक केलंय तर इथे हा पॉइंट बनला आणि ही अशी एक लाईन त्याच्यासोबत येते. मी क्लिक करून सोडलेलं आहे. आता हे कनेक्टेड लाईन आहे. मी जर परत इथे क्लिक केलं इथे एक पॉइंट बनला. मी पुन्हा इथे एकदा क्लिक केलं, इथे एकदा क्लिक केलं, वर क्लिक केलं, खाली क्लिक केलं, मग पुन्हा इकडे आलो आणि जिथे सुरुवात केली होती तिथे आल्यावरती कर्सरच्या इथे एक झिरो असा एक छोटासा गोल बनला आहे. त्याने समजतं की हा एक शेप बनलेला आहे. तर इथे अशा प्रकारे मी हा एक शेप बनवला. मी पुन्हा सिलेक्शन टूल घेतला आणि याच्या आतमध्ये जर कलर फील केला तर तुम्हाला समजेल हा एक शेप बनलेला आहे. तर अशा प्रकारे शेप्स बनवले जातात. पेन टूल घेऊन आता मी पुन्हा एकदा एक शेप बनवून दाखवतो ज्यामध्ये थोडासा फरक असेल. इथे एकदा क्लिक केलं आणि आता पुन्हा एकदा मी क्लिक करतोय पण मी आता क्लिक केलेलं सोडलेलं नाही आहे. आणि मी क्लिक केलेलं न सोडता असं बाजूला ड्रॅग करत आलो आणि मग सोडलं. आणि आता तुम्हाला समजेल ही सरळ लाईन न बनता ही अशी एक कर्व बनलेली आहे. आता इथे मी पुन्हा क्लिक करून ठेवलं आणि ड्रॅग केलं आणि पुन्हा सोडलं. आता मी हे असंच करत करत मी पुन्हा जिथे सुरुवात केली होती तिथे आलो आणि असंच ड्रॅग करून सोडून दिलं. आता ह्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे, याला मी झूम करून दाखवतो.
पेन टूल ने मी पुन्हा जर मी इथे क्लिक केलं तर हा अँकर पॉइंट, याला अँकर पॉइंट बोलतात, जे जे हे मी डॉट केले ह्याला अँकर पॉइंट बोलतात, याच्यावर मी जर क्लिक केलं तर तो डिलीट झाला. कंट्रोल झेड करतो, याच अँकर पॉइंटला मला जर एडिट करायचं असेल तर त्यासाठी लागतो आपल्याला डिरेक्ट सिलेक्शन टूल. तो मी सिलेक्ट केला, तो टूल मी घेतला आणि त्या एका पॉइंटला क्लिक केलं. थोडंसं डोक्यावरनं जाऊ शकतं कदाचित, थोडंसं स्लोमध्ये बघा, पुन्हा पुन्हा रिपीट करून बघा जर समजत नसेल. याच्यासाठीच मी पुढे जसं जसं आपले पार्ट होणार आहेत त्या पार्टमध्ये सुद्धा मी पुन्हा पुन्हा हे सांगणार आहे. तर जेव्हा अँकर पॉइंटला तुम्ही क्लिक करता त्याच्याच दोन्ही बाजूला हँडल्स येतात, याला हँडल बोलतात. जर मी हँडलला क्लिक करून कमी जास्त केलं तर तुम्हाला समजेल की तो कर्व चेंज होतोय. जितका छोटा हँडल तितका तो कर्व कमी, हे लक्षात ठेवा. जितका मोठा तो हँडल तितका तो कर्व जास्त लांबपर्यंत जाणार, हे मी तुम्हाला करून दाखवतोय. तर अशा प्रकारे हे शेप्स बनवले जातात. सुरुवातीला हा पेनटूल वापरणं खूप अवघड होतं, पण हळूहळू तुम्हाला समजत जाईल. आता जर मी हा अँकर पॉइंट क्लिक केला आणि असा ड्रॅग केला तर तुम्हाला समजेल हे शेप्स कसे बदलत आहेत आणि हे शेप्स कसे वेगवेगळे बनवू शकतो आपण. याचाच वापर करून हे वेगवेगळे शेप्स बनवले जातात. महत्त्वाचं, लोगो बनवले जातात. लोगोमध्ये ते वेगवेगळे शेप्स असतात जे आपण फोटोशॉपमध्ये बेसिकली नाही करताय, जास्त जमत नाही. तेच तुम्ही इलस्ट्रेटर का वापरलं जातं तर ह्या कारणासाठी वापरलं जातं. पेनटूल आहे तिथे, पण पेनटूल तिथे घेऊन तेवढं जास्त नीट करता येत नाही. आणि इथे लोगो बनवायचे वेगवेगळे अजून पण कारण आहेत. तर इथे हे दोन हँडल्स मी तुम्हाला दाखवले, अँकर पॉइंट मी तुम्हाला दाखवला. ह्या कर्ववरती जर क्लिक करून असं ड्रॅग केलं तर तुम्ही हा कर्वसुद्धा असा वेगळा ड्रॅग करून शेप बनवू शकता. हा मी असा अँकर पॉइंट क्लिक केला आणि त्याच्याच बाजूचा हा कर्व असा ड्रॅग केला. तर अशा प्रकारे शेप्सला आपण मॉडिफाय करून वेगवेगळे शेप्स बनवू शकतो. आता ह्याच पेनटूलमधला किंवा ह्या शेपमधला अजून एक पुढचा भाग, जर हा कॉर्नर असेल, हा राऊंड नसेल. इथे हे राऊंड आहेत, आधी आपण जे बनवले ते राऊंड आहेत आणि त्याच्या आधी आपण जे बनवले ते कॉर्नरवाला शेप आहे ज्यात टोक आहेत. जर हे टोक असतील आणि तुमच्या तुम्ही जर डायरेक्ट सिलेक्शन टूल घेतलं तर तुम्हाला दिसेल याच्या त्या कॉर्नरच्या आतल्या भागात एक डॉट आहे. त्या डॉटचा उपयोग काय आहे, तो डॉट जर सिलेक्ट करून मी असा आतमध्ये आणला तर तो कर्व बनतो. अशा प्रकारे हे कर्व करता येतात. जर तुम्ही एक अँकर पॉइंट सिलेक्ट केला आणि कर्व आत घेतला तर हे पूर्ण असा राऊंड बनला. जर हे तुम्ही दोन पॉइंट सिलेक्ट केले शिफ्ट प्रेस करून तर हे दोन्ही राऊंड झाले. आणि जर हे राऊंड आतमध्ये घेतला आणि याच्याच वरती ऑल्ट प्रेस करून क्लिक केलं तर हा उलटा राऊंड बनला, म्हणजेच हे असा. सो एवढ्या सगळ्या गोष्टी बनवता येतात. हे वेगवेगळे शेप्सला कसे बनवले जातात हे मी आता तुम्हाला दाखवतो, ह्या फक्त एका पेनटूल आणि डिरेक्ट सिलेक्शन टूलने. आता जेव्हा मी शिकत होतो पेनटूल तेव्हा प्रॅक्टिस करायला मी जे केलं होतं ते मी आता तुम्हाला करायला सांगणार आहे. हीच फाईल मी तुम्हाला देणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे असाइनमेंट म्हणून, एक जी डॉट ए आय फाईल असेल ती तुम्ही डाउनलोड करायची आहे आणि ती ओपन करून पेनटूल घ्यायचं आहे. लेयर्समध्ये हा जो पाथवाला लेयर आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. खालचे दोन्ही लेयर लॉक असतील आणि याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तसंच्या तसं शेप इथे बनवायचं आहे. आता समजा मी इथे शेप बनवतोय, आता समजा मीच ही माझी असाइनमेंट करतोय, इथे क्लिक करावं लागलं कारण मला कॉर्नर पाहिजे आणि जर जिथे मला राऊंड पाहिजे तिथे मी असं क्लिक करून ड्रॅग करतोय. आता मला इथे तो राऊंड पाहिजे, मी असं क्लिक केलं, ड्रॅग केलं पुन्हा. आता मला इथे राऊंड पाहिजे, मी त्याच्या थोडंसं पुढे येऊन असं ड्रॅग केलं, फिट केलं बरोबर त्याच्यावर, पुन्हा पुढे आलो, ड्रॅग केलं, असा एक शेप इथून असा बनवला, परत ड्रॅग केलं, इथे पुढे एक पॉइंट असा बनवला. आता इथून ह्याच्या आतलं मला दिसत नाही आहे, मी एक फक्त असं बनवतो आणि इथे हा मी शेप क्लोज केला. आता इथे काय झालंय, हा त्याच्यावरून गेलेला नाही आहे. मग डिरेक्ट सिलेक्शन टूल घेतला, अँकर पॉइंटला क्लिक केलं, याच्यावरती नेलं आणि आपण ह्याला झूम करून याला असं फिट करू शकतो. तर अशाच प्रकारे तुम्हाला ही असाइनमेंट पूर्ण करायची आहे, ज्यामध्ये असतील बरेचसे शेप. यामध्ये मी अजून शेप्स ॲड करणार आहे तुमच्यासाठी आणि ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहे. तर अशा प्रकारे इलस्ट्रेटरच्या फ्री कोर्सचा दुसरा भाग सुद्धा आपण पूर्ण केलेला आहे. ह्या भागात आपण बघितलं लेअर पॅनल, त्यानंतर आपण बघितलं आर्ट बोर्ड्स, आर्ट बोर्ड्सचे फायदे आणि
ते आर्टबोर्ड्स कसे वापरायचे, त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण बघितलं पेनटूल, आणि पेनटूल सोबत मी तुम्हाला दिलेली आहे एक असाइनमेंट, तर ती असाइनमेंट तुम्हाला पूर्ण करायची आहे. पुढचा तिसरा भाग असणार आहे ज्यामध्ये आपण शिकणार आहोत पाथ फाइंडर, ज्यामध्ये शेप्स कसे बिल्ड केले जातात अजून स्पीडमध्ये आणि वेक्टर रास्टरचा फरक. त्यानंतर आपण बघणार आहोत कलर कसे दिले जातात आणि ग्रेडियंट टूल. आणि तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत टाईप टूल, ज्यामध्ये शेपच्या आतमध्ये टेक्स्ट टाकलेला असतो ते कसं करतात, किंवा टेक्स्टला वेक्टरमध्ये कसं करायचं आणि त्याचे काय फायदे आहेत नक्की, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या तिसऱ्या भागात. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते कार्ड सुद्धा दिसेल. जर डिरेक्टली तुम्ही ह्या व्हिडिओवरती आलेला असाल तर ह्या आधीच्या पार्टची लिंक आणि पूर्ण प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अख्खा कोर्स बघू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.